फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान चित्रपट महोत्सवात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि फ्रान्स आणि मोनॅको येथील भारताचे राजदूत जावेद अश्रफ यांनी काल भारत पॅव्हिलियनमध्ये इंडिया फिल्म गाईडचं प्रकाशन केलं. तसंच भारतातर्फे मार्श टू फिल्म्स या कार्यक्रमात भारतात येऊन चित्रपट निर्मिती करण्याच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याबाबतच्या विशेष चर्चासत्राचं आयोजन केलं. भारतीय चित्रपट जागतिक स्तरावर नावाजले जात असून भारतातील विविध प्रादेशिक भाषांमधील आशयघन संहितेचं विशेष कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर या सत्रात चर्चा झाली. भारतात विविध प्रादेशिक भाषांमध्ये दरवर्षी 1700 अधिक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती होते. हे चित्रपट मनोरंजनासह शिक्षण, प्रेरणा आणि विचारांना चालना देतात, तसंच आपल्या समाजाचा आणि समृद्ध वारसा प्रतिबिंबित करतात, असं संजय जाजू यावेळी म्हणाले.